आज दिनांक 1/1/2023 आज आपण आहोत सांगली बस स्टँड मध्ये आणि आज आपण करणार आहोत आपल्या या वर्षाची सुरुवात परवासापासून। आज आपण 4 दिवसाचा पास ही काढणार आहोत आणि सांगली बस स्टँड आपण थोडक्यात दाखवणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पहा। ज्या गेटमधून कोल्हापूरकडून येणाऱ्या बसेस एंटर होतात तिथेच हा फूड स्टॉल आहे, जिथे फक्त 20 रुपयेमध्ये आपण दालचा राईस घेऊ शकतो आणि फक्त 5 रुपयेमध्ये इथे चहा भेटतो। कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी हा एक वेगळा स्टॉप केलेला आहे आणि हा आहे सांगलीचा डेपो। ह्या गेटमधून बस एंटर करतात। जरा 4 दिवसाचा पास काढायचा होता शिवशाही, हां शिवशाहीचा 4 दिवसाचा पास आवडेल तिथे प्रवास। उद्यापासून पाहिजे ना, किती रुपयाला? 1525। हां उद्यापासून सिल्वर सीटर बस चालते ना, त्याचा शिक्का येणार लिहून देणार। गेल्या वेळी 2 वेळा तसं झालं, बसायला दिले नाही सिल्वर सीटर मध्ये। हां आवडेल तिथे प्रवास 4 दिवसाचा पास काढण्यासाठी फक्त एक फोटो लागतो आणि आपला ॲड्रेस वगैरे पूर्ण सांगावं लागणार आणि 1525 रुपये 4 दिवसाच्या पाससाठी आहे, जे शिवशाहीचा पास आहे आणि आंतरराज्य पण प्रवास करू शकतो। शिवशाही आणि शिवशाहीच्या खालच्या जेवढ्या पण बसेस आहेत, म्हणजे शिवशाही स्लीपर सेटर, त्या सर्व बसमध्ये आपण प्रवास करू शकतो। सदर पास स्लीपर सेटर व आंतरराज्य सेवेसाठी ग्राह्य। ओके बस सेवेसाठी शिक्का जरा मिळत नाही का? केलेलं नाही का? या गेटमधून बसेस सगळ्या बाहेर जातात। शिवशाही बसेस आहेत ह्या, बसेस सगळ्या बाहेर, म्हणजे कर्नाटकाच्या बसेस ह्या साईडला लागतात फिरून, व सुलभ शौचालय ह्या इथं आहे। असा आहे सांगलीचा बस स्टँड। तर भावानो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला आहे आणि व्हिडिओमध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट हवे आहे, आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। उद्यापासून आपण 4 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहोत, आपण हा पूर्ण प्रवास MSRTCच्या बसेसमधून करणार आहोत। नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन